नमस्कार आज मी तुम्हाला लिंबाचं उपवासाचं गुळाचं क्रश लोणचं दाखवणार आहे मी सहा लिंब घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही लिंब आपल्याला पाण्यात भिजत घालायची आहे कागदी लिंब घ्यायचं आहे आपल्याला आणि पातळसालीचं लिंबू घेतले घ्यायचं आहे आणि त्यावर एकही डाग नको असं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे मी तीन दिवस पाण्यात भिजत ठेवणार आहे रोज पाणी आपल्याला बदलायचं आहे चौथ्या दिवशी मी लिंब काढून घेतली आहे आणि छान कोरडी करून घेतलेली आहे कापडाला स्वच्छ पुसून घेतलेली आहे आता आपल्याला लिंब चिरून घ्यायचं आहे आणि एका लिंबाच्या आठ फोडी न करता चांगल्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहे आणि बी मात्र त्याचं वेगळं काढायचं आहे एक एक बी आपल्याला वेगळं काढायचं आहे हे तीन दिवस लिंबू भिजवल्यामुळे थोडंसं मऊ झालेलं असतं लिंबू हे आपल्याला छान सगळे लिंब कापून घ्यायचे आहे आणि बी मात्र वेगळं काढायचं आहे हा जो रस आहे तो सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचा आहे लिंबाबरोबर हे बघा हे सगळे मी बी वेगळं केलेलं आहे आणि फोडी मात्र बारीक चिरून घेतलेल्या आहे ह्या सगळ्या फोडी आपल्याला आता बारीक करून घ्यायच्या आहे हे बघा हे काही आपण बी राहिलेलं असेल ते सुद्धा हाताने दाबून काढून घ्यायचं आहे एखादं बी राहू शकतं बी राहिलं तर लोणचं कडवट होण्याची शक्यता असते म्हणून बी सगळं काढून घ्यायचं आहे आता आपण मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे सुद्धा छान कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यात आपण सगळ्या फोडी घालायच्या आहेत हा रससुद्धा त्यात टाकायचा आहे हा लिंब टाकताना सुद्धा थोडीशी नजर फिरवायची आहे की एखादं बी जात तर नाही आहे ना हे बघा हा रस रससुद्धा मी त्यात टाकून दिलेला आहे आणि छान बारीक फिरवून घेतलं आहे जाड ठेवू नका बारीक आपल्याला फिरवून घ्यायचं आहे झाकणसुद्धा स्वच्छ कोरडं करून घेतलेला आहे आणि हा क्रश करून घेतलेला आहे मी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे तो आणि तो क्रश आपल्याला मोजून घ्यायचा आहे हे बघा हासा बारीक करून घेतलेला आहे हे लि लिंबाचं लोणचं अतिशय झटपट होतं आणि सगळ्यांना खाता येतं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खाता येतं आणि साबुदाण्याच्या खिचडीबरोबर बगरीबरोबर हे लोणचं अतिशय सुंदर लागतं कशाबरोबर एरवीसुद्धाच तुम्ही हे लोणचं खाऊ शकतात आणि गूळ घातल्यामुळे अतिशय सुंदर चव येते हे बघा एक वाटी आपलं क्रश तयार झालेला आहे आणि त्यासाठी आपल्याला दीड वाटी गूळ घ्यायचा आहे अगदी मोजूनच घ्यायचं आहे हे प्रमाण आणि हे बारीक करताना मी एक चमचा मी सेंदव लोण किंवा मीठ घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी हे बघा हे एक वाटी आपलं क्रश झालेलं आहे यासाठी आपल्याला दीड वाटी गूळ लागणार आहे गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता बारीक चिरून घ्यायचा आहे तो आणि तो त्यात मिक्स करायचा आहे हा झाला दीड वाटी गूळ एक वाटी क्रश असेल तर दीड वाटी आपल्याला गूळ लागणार आहे आता मी लिंब फिरवताना एक चमचा मी सेंदव मीठ घातलेलं आहे पाव चमचा आपल्याला वेलदोडा पावडर घालायची आहे आणि एक चमचा परत मी सेंदव मीठ घातलेलं आहे वाटताना सुद्धा एक चमचा घातलेला आहे आणि आत्तासुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ कमी घालू नका नाही तर लोणचं खराब होतं तीन इंच मी आल्याचा तुकडा घेतला आहे तो सुद्धा किसून घेतलेला आहे तो सुद्धा त्यात मिक्स केलेला आहे आलं सुद्धा चवीला इतकं सुंदर लागतं या लोणच्यामध्ये हे छान मिक्स करून घ्यायचं एक चमचा मी तिखट टाकलेलं आहे तर तिखट तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकतात चवीनुसार आणि छान कालवून घ्यायचं आपल्याला आणि हे लोणचं तीन तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे झटपट होणारं लोणचं हे नक्की करून बघा गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता पण साखरेऐवजी गुळाची चव चा छान लागते म्हणून मी गुळाचं करून दाखवलेलं आहे हे आता आपण तीन तास झाकून ठेवणार आहोत तीन तासानंतर आपलं लोणचं तयार झालेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते छान कालवून घेऊया आपण परत एकदा आणि हे आपलं लोणचं तयार झालेलं आहे काचेच्या वर्णीत भरून ठेवू शकता आणि हे सुद्धा बाहेर सुद्धा पाच वर्ष खराब होत नाही मीठ मात्र व्यवस्थित टाकायचं आहे आपलं लोणचं खाण्यासाठी तयार आहे महाशिवरात्रीला हे लोणचं नक्की करून बघा आणि खाऊन बघा आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद